नमस्कार. रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साप्ताहिक या कार्यक्रमामध्ये व्यक्तिविशेष या सत्रामध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. प्रथमतः जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचे बालपण. जवाहरलाल आणि कमला या नेहरू दाम्पत्यांचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. 19 नोव्हेंबर 1917 इंदिरा गांधीजींचा जन्म झाला. मुळात नेहरू हे काश्मीरी पंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांच्यासोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय महत्वाचे व्यक्तिमत्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारातच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानर सेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे. 1936 इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देवस्थान झाले. त्यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ 18 वर्ष होते. त्यांचे शिक्षण सोमविले महाविद्यालयात ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लिंकच्या सदस्य झाल्या. 1940 इंदिरा गांधींनी फुफ्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला. इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरांना ठाम होत्या व त्यांनी मार्च 1942 विवाह केला. फिरोज गांधी सुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्र काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. 1942 लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले. या दाम्पत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघा दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर 1960 फिरोज गांधींचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, आता जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचे राजकारणातील प्रवेश. 1959 इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नववाणी मंत्री हे पद सांभाळले. याच दरम्यान त्यावेळेच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी सामाजिक नेते यांची भेट घेऊन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. 1965 भारत पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्ट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. 1966 जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हिएत संघात ताशकंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादूर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धा सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणात इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. 355-169 मताने विजय मिळवला. त्या भारताच्या 5व्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचा राजकारण. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राम मनोहर लोहिया हे त्यांनी गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर 1967 निवडणुकात काँग्रेसचे 60 जागांचे नुकसान झाले. 545 पैकी 297 जागांवर विजय मिळून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधान पद आणि अर्थमंत्रीपद घ्यावे लागले. तरी अखेर 1969 मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची 2 शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळून त्यांनी शासन वाचवले. जुलै 1969 त्यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया 1971 भारत पाक युद्ध. 1971 सुमारास पाकिस्तानी सैन्याचे तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबूर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे 1 कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच
कृष्ण देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर 1971 डिसेंबरमध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी दबल्या नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया इंदिरा गांधी यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते. स्वतःवर पराकोटीचे प्रेम करणारी आत्मरती, वास्तवाचे भान सुटणे, कुसुमकरांना किंवा होय बाणांना प्रोत्साहन देणे, सत्य सांगणाऱ्यांवर मात्र अविश्वास, स्वतःची प्रतिमा कशी रंगवली जाते आहे यावर असूनही इतके लक्ष, पत्रकारांबद्दल तिरस्कार आणि नियंत्रण सुटलेला बुलडरजोर सारखे निर्णय घेणे ही इंदिरा गांधी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधी यांच्यावर काही चरित्र लेखन केले गेले, त्यात आपण काही बघूया. इंदर मल्होत्रा, उषा भगत, कॅथरीन फ्रॅक याचं मराठी अनुवाद केलेला आहे लीना सहोनी, डॉम मोराईस यांचं लेखन केलेलं आहे मिसेस गांधी, पुपुल जयकर याचा मराठी अनुवाद केलेला आहे अशोक जैन, सागरिका घोष. याचबरोबर इंदिरा गांधी यांच्यावर अनेक काही पुस्तकं होती, त्यात बघूया अनोखं मैत्री, इंदिरा गांधी एक वादळी पर्व, दृष्टीआडच्या इंदिरा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ. इंदिरा गांधी यांची छबी असलेले 5 रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर 2015 पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. 2012 झालेल्या आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी 7व्या क्रमांकावर होत्या. 1975 त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला, त्यामुळे 1980 त्या सत्तेपासून दूर राहिल्या. 1980 निवडणुकात जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला, पण त्यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीचा आळा घालण्यासाठी घेतला, पण अखेर त्यामुळेच त्यांच्या 2 सुरक्षारक्षकांकडून 31 ऑक्टोबर 1984 त्यांची हत्या करण्यात आली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंदिरा गांधी यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. तर आता आपण इथेच थांबूया, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु. धन्यवाद.